पुन्हा देशात नोटबंदी। 2000 ची नोट बंद झाली म्हणणे आता येणार 5000 ची नोट। दोन हजारचे नोट बँकेत कसे बदलायचे, काय आहे नियम पहा। भारतीय रिझर्व बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय आज घेतला आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या तुम्हाला बँकेत जाऊन बदलाव्या लागणार आहेत। आरबीआयने शुक्रवारी परिपत्रक काढून 2000 रुपयांच्या नोटा बंद करत असल्याचा निर्णय घेतला आहे। नोव्हेंबर 2016 साली 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या। 2000च्या नोटा आरबीआय अक्त 1934 सेक्शन 24(1) अंतर्गत आणल्या गेल्या होते। जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटांची तूट होऊ नये म्हणून 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होते। दुसऱ्या नोटा बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटांचं उद्दिष्ट संपलं होते। त्यामुळे 2018-19 सालीच 2000च्या नोटांची छपाई बंद झाली होती। मग असे वाटते की आता 5000ची नोट येणार काय? आमच्या जमजम न्यूज चॅनलचे पत्रकारांनी माहिती घेतली असताना आरबीआयच्या परिपत्रकानुसार 2000 रुपयांच्या नोटा तुमच्या बँकेत जाऊन जमा करता येतील किंवा या नोटांच्या बदल्यात दुसऱ्या नोटाही घेता येतील। 23 मे 2023 पासून बँकेत जाऊन 2000 रुपयांच्या नोटा बदलता येईल, पण एकावेळी फक्त 20000 रुपये जमा करता येणार आहेत। 2016 साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या आहे। या नोटाबंदीमुळे तूट भरून काढण्यासाठी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरुवात केली। 2018-19 सालीच आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती। 2000च्या नोटा 2017-18 मध्ये देशात सर्वाधिक चलनात होते। या दरम्यान बाजारात 2000च्या 33,630 लाख नोटा चलनात होते। त्यांची एकूण किंमत 6.72 लाख कोटी रुपये होती। 2021 मध्ये मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत माहिती दिली होती की गेल्या 3 वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही। वास्तविक आरबीआयशी बोलल्यानंतर सरकार नोटांच्या छपाईबाबत निर्णय घेते। एप्रिल 2019 पासून रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया।